तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आगामी निवडणुकीसाठी माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी करावी आपली भूमिका जाहीर. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी मालकांचे कार्यकर्ते पुन्हा होत आहेत आग्रही. आमदार आवताडे व आमदार परिचारक यांच्यातील असणाऱ्या दरीवर पुन्हा एकदा शिक्का मोर्त का? पुन्हा एकदा आमदार प्रशांत परिचारक हे आमदार समाधान आवताडेंसाठी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी करणार का? 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून अनेक मातब्बर नेते मंडळींनी कंबर कसलेली असताना व मीच आमदार होणाऱ्या आविर्भावात असणाऱ्या नेते मंडळींमध्ये व दोन्ही तालुक्यातील चारही पक्षातील नेते मंडळींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत अनुत्साह दिसून येत असून या मतदारसंघात अनेक रती महारथींनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीच्या वर्षामध्ये मोठी तयारी सुरू केली असल्याचे चित्र दोन्ही तालुक्यात दिसत आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आज तागायत राजकीय सामाजिक बँकिंग साखर कारखानदारी व इतर संस्थात्मक राजकारणामध्ये आपला राजकीय दबदबा निर्माण केलेले पांडुरंग परिवाराचे नेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांचे पुतणे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अजूनही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपली भूमिका स्पष्ट केली नसून परिचारक यांनी पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावावे यासाठी सर्व त्यांचे समर्थ कार्यकर्ते व त्यांचे सर्व निकटवर्तीय आग्रही असल्याचे दिसत आहे. प्रशांत परिचारक यांनी मागील 2 महिन्यापूर्वी मंगळवेढा शहरात जनता दरबाराच्या माध्यमातून एक आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेत सर्व त्यांच्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना आता तुम्ही कामाला लागा असा जवळजवळ आदेश दिला होता. त्यांच्यातीलच काही निकटवर्तीयांनी याला दुजोराही दिला होता. मागील जवळजवळ 1 वर्षाच्या अगोदरच्या कालावधीपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याशी फारकत घेत परिचारक हे वेगवेगळे कार्यक्रम घेत असून कधी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराच्या कार्यक्रमाला आवताडे यांची गैरहजेरी जाणवत होती तर नुकतेच आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या पंढरपूर तालुक्यातील अनेक कार्यक्रमांना प्रशांतराव परिचारक यांनी दांडी मारल्याचे अनेक वेळा हे चित्र दिसून आले. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पंढरपूर शहरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे आमदार अवतारे यांच्या कार्यक्रमांमध्ये जयपूर फ्रूट वाटप कार्यक्रमांमध्ये निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्य अतिथीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव असताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचे टाळले. या कार्यक्रमाला तर अक्षरशः परिचारक यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आपले पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठे राजकीय अस्तित्व असल्याचे वारंवार परिचारक यांच्या या भूमिकेमुळे उघड होत आहे. जरी दोन्हीही मातबर नेते एकाच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये असून सुद्धा त्यांच्यामधून एक विस्तवही जात नसल्याचे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आले आहे. पांडुरंग परिवार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नावाजलेला परिवार असून या परिवाराच्या माध्यमातून आमदार परिचारक यांनी माळशिरस व मंगळवेढा तालुक्यात 2 साखर कारखानदारीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे प्रशांत परिचारकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसूबरही मागे सरकायला तयार नाहीत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी लोकसभा संयोजक ही जबाबदारी देऊन परिचारक यांना माढा मतदारसंघात जरी पाठवले असले तरी सुद्धा प्रशांत परिचारकांनी आपले पूर्ण लक्ष हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावरच केंद्रित केले असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पुन्हा एकदा प्रशांत परिचारकांनी पक्षाकडे आपल्या उमेदवारीची मागणी करावी व बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत पुन्हा एकदा आमदारकी मिळवावी व 2009 पासून ज्या पांडुरंग परिवाराने गुलाल पाहिलेला नाही तो गुलाल पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषाने वाड्यावर यावा अशीही मागणी प्रशांत मालकांवर व संपूर्ण त्यांच्या पांडुरंग परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून ग्रामीण भागात उमटत आहे. जरी भारतीय जनता पार्टीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना 2015 साली विधान परिषदेचे उमेदवारी बहाल केली असली तरी जवळजवळ 9 ते 10 वर्षे झाले परिचारक यांनी भाजपाशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत तळमळीने व कटाक्षपणे सांभाळून व ती पार पाडून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मालकांनी नवी उमेद दिली आहे. यामुळेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार प्रशांत मालकांनी पुन्हा एकदा पक्षाकडे उमेदवारीची मागणी करून आमदार व्हावे अशी मागणी सद्यस्थितीला तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जोर धरू लागले आहे.